Hello friends, good morning, welcome back to our channel. Today we are going to learn about the second one important basic concept of English language and grammar, that is word. Word is three types. They are simple word, compound word and complex word. So chala tar mag suru karuya aajcha video. In the last video we already studied about a word. वर्ड म्हणजेच शब्द जो तयार करण्यासाठी अल्फाबेट्सचा वापर करावा लागतो. मीन्स वर्ड इज अ मीनिंगफुल ग्रुप ऑफ अल्फाबेट्स. अल्फाबेट्स आर कंबाइंड टुगेदर इफ दे इंडिकेट अ पर्टिक्युलर सेन्स ऑर मीनिंग. दॅट कॉम्बिनेशन ऑफ अल्फाबेट इज कॉल्ड ऍज अ वर्ड. पण इंग्रजी भाषेमध्ये अनलिमिटेड वर्ड्स आहेत, अमर्यादित शब्द आहेत आणि प्रत्येक भाषा ही शब्दांपासून पुढे उगम होत जाते आणि डेव्हलप होत जाते. त्याच्यामुळं प्रत्येक भाषेमध्ये वर्ड्स आर मोस्ट इम्पॉर्टंट. दे प्ले अ व्हायटल रोल इन द डेव्हलपमेंट ऑफ एव्हरी लँग्वेज. अनलिमिटेड वर्ड्स आहेत परंतु त्यामध्ये सुद्धा शब्दांचे तीन वेगवेगळे प्रकार पडतात. इन केस ऑफ अवर इंग्लिश लँग्वेज वी नो दॅट देर आर थ्री टाइप्स ऑफ द वर्ड्स. फर्स्ट वन इज सिंपल वर्ड, सेकंड वन इज कंपाऊंड वर्ड, थर्ड वन इज कॉम्प्लेक्स वर्ड, ज्याला मराठीमध्ये म्हटलं जातं साधे शब्द, त्याच्यानंतर संयुक्त शब्द आणि कॉम्प्लेक्स वर्ड म्हणजेच मिश्र शब्द. लेट्स सी द टाइप्स ऑफ वर्ड्स वन बाय वन. द फर्स्ट टाइप ऑफ वर्ड इज अ सिंपल वर्ड. सो व्हाट इज अ सिंपल वर्ड? सो मेनी वर्ड्स आर देअर. आउट ऑफ दीज मेनी वर्ड्स थ्री टाइप्स आर देअर अँड द फर्स्ट वन टाइप इज अ सिंपल वर्ड. सिंपल वर्ड मीन्स सिंपली इट इज एन ओरिजिनल वर्ड, इट इज अ रूट वर्ड. साधे शब्द म्हणजे सिंपल वर्ड साठी एक शब्द लक्षात ठेवा, तो म्हणजे रूट वर्ड. रूट वर्ड म्हणजेच किंवा ओरिजिनल वर्ड म्हणजे अशा पद्धतीचा मूळ शब्द, कुठल्याही भाषेमधला असा मूळ शब्द ज्या शब्दाची रचना दुसऱ्या कुठल्याही अटॅचमेंटने होत नाही किंवा काही शब्द एकत्रित येऊन त्यापासून तो तयार झालेला नसतो, जो इंग्लिश लँग्वेज मधला ओरिजिनल वर्ड असतो. इट इज अ रूट वर्ड विच इज नॉट हॅव्हिंग एनी अदर अटॅचमेंट ऑर डिफरंट टाइप्स ऑफ द कॉम्बिनेशन ऑफ अदर वर्ड्स. इट इज अन ओरिजिनल वर्ड, इट इज अ रूट वर्ड. फॉर एक्झाम्पल, दीज आर द एक्झाम्पल्स. दे आर द रूट वर्ड्स, दे आर द ओरिजिनल वर्ड्स, दे आर नॉट फॉर्म by the help of other any word. They are original words. आणि अशा प्रकारच्या शब्दांनाच सिंपल वर्ड असं म्हटलं जातं, त्यांना साधे शब्द म्हटलं जातं, जो शब्दांच्या प्रकारापैकी पहिला प्रकार आहे. सेकंड टाइप ऑफ अ वर्ड दॅट इज कंपाऊंड वर्ड. कंपाऊंड वर्डला मराठीमध्ये संयुक्त शब्द असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज कंपाऊंड? कंपाऊंड मीन्स कॉम्बिनेशन. मराठीमध्ये सुद्धा संयुक्त या शब्दाचा अर्थ होतो कॉम्बिनेशन, संयोग. संयोग म्हणजे कुठल्याही दोन वेगवेगळे घटक एकत्रित येतात आणि त्या एकत्रीकरणातून एक नवीन तिसरा घटक तयार होतो, ज्याला आपण संयोग म्हणतो, म्हणजेच कंपाऊंड. एक्झॅक्टली हिअर इन इंग्लिश लँग्वेज कंपाऊंड वर्ड मीन्स टू डिफरंट टाइप्स ऑफ द वर्ड्स. दे आर हॅव्हिंग देअर डिफरंट मिनिंग, they are having their different existence. Two different words, they are combined together and out of their combination a new third word is formed there and that type of word is called here, that is a compound word. संयुक्त शब्द म्हणजेच काय? की दोन वेगवेगळी शब्द, इंग्रजी भाषेमधले दोन वेगवेगळी शब्द एकत्रित येतात, एकत्रीकरणातून एक तिसरा नवीन शब्द तयार होतो. अशा ह्या एकत्रीकरणातून तयार होणाऱ्या तिसऱ्या नवीन शब्दाला कंपाऊंड वर्ड म्हणजेच संयुक्त शब्द असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, लुक ॲट हिअर. हिअर आर डिफरंट टाइप्स ऑफ द वर्ड्स. द ओरिजिनल वर्ड स्कूल, देन स्टाफ, देन मदर, देन रूम, क्लास, फ्लावर अँड डस्ट. दीज ऑल आर द रूट वर्ड्स, दीज आर द ओरिजिनल वर्ड्स. ही सगळीच्या सगळी रूट वर्ड आहेत, ओरिजिनल वर्ड आहेत.
परंतु ह्या प्रत्येक शब्दाला जर त्या शब्दासोबत आपण दुसरा कुठला तरी मिनिंगफुल शब्द जर त्याला अटॅच केला द कॉम्बिनेशन अँड दॅट विल बी द डिफरंट मिनिंगफुल थर्ड वर्ड अँड दॅट इज युअर कंपाऊंड वर्ड. इन केस ऑफ अ स्कूल, स्कूल सोबत जर आपण बॅग हा शब्द जोडला तर स्कूल आणि बॅग ह्या दोन शब्दाच्या एकत्रीकरणातून तिसरा शब्द तयार होतो जो आहे स्कूल बॅग. त्याच्यानंतर स्टाफ, स्टाफ सोबत जर पुढे रूम जोडला तर इट विल बी स्टाफ रूम. देन मदर, मदर सोबत पुढे इन, त्याच्यानंतर लॉ, मदर इन लॉ अ न्यू थर्ड वर्ड. आफ्टर दॅट रूम, रूम सोबत वी कॅन अटॅच रूम मेट, टू डिफरंट वर्ड्स आर देअर, रूम इज अ डिफरंट, मेट इज अ डिफरंट, बोथ आर कंबाइंड टुगेदर अँड वन वर्ड इज फॉर्म देअर, दॅट इज रूम मेट. आफ्टर दॅट फ्लावर अँड पॉट, बोथ आर डिफरंट वर्ड्स, बोथ आर कंबाइंड टुगेदर, अ न्यू वर्ड इज फॉर्म देअर, दॅट इज अ फ्लावर पॉट. अँड लास्ट वन इज डस्ट एज वेल एज बीन. दोन्हीही वेगवेगळी शब्द आहेत, दोन्हीला एकत्रित केलं तर त्याच्यापासून एक तिसरा नवीन शब्ड तयार झाला ज्याला आपण डस्टबिन असं म्हटलेलं आहे. ही सगळीच्या सगळी शब्द जी इथं लिहिलेली आहेत ती पूर्णच्या पूर्ण दे आर द एक्झाम्पल्स ऑफ कंपाऊंड वर्ड. वन्स अगेन, कंपाऊंड वर्ड मीन्स इट इज द कॉम्बिनेशन ऑफ टू डिफरंट वर्ड्स, दोन वेगवेगळ्या शब्दांचं संयोगीकरण आणि त्याच्यातनं तयार होणारा दुसरा नवीन शब्द, त्या नवीन शब्दाला कंपाऊंड वर्ड असं म्हटलं जातं. दीज आर दी एक्झाम्पल्स अँड इट इज सो सिम्पल. इन थ्री टाइप्स ऑफ द वर्ड्स, द लास्ट वन अँड फायनल थर्ड टाइप ऑफ अ वर्ड इज इट इज कॉम्प्लेक्स वर्ड. कॉम्प्लेक्स मीन्स हियर इज द अनदर वन अटॅचमेंट. इन द लास्ट कंपाऊंड वर्ड देर वॉज ऑल्सो अटॅचमेंट बट इट वॉज अ डिफरंट, देर वॉज द कॉम्बिनेशन ऑफ टू डिफरंट वर्ड्स. बट हियर इन कॉम्प्लेक्स वर्ड वन ओरिजिनल वर्ड इज देअर, one root word is there, at original or root word there can be the attachment, that attachment can be at the beginning of that word or sometimes it can be at the ending of the word or sometimes both of them can be there, means as a prefix or as a suffix. एखाद्या मूळ शब्दाला त्या मूळ शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी जर प्रत्यय जोडलेला असेल तो प्रत्यय जोडल्याच्या नंतर जो नवीन शब्द तयार होतो अशा प्रकारच्या शब्दांना कॉम्प्लेक्स वर्ड असं म्हटलं जातं. प्रिफिक्स आणि सफिक्स आपल्याला माहित आहेत. एखाद्या शब्दाला इंग्रजी भाषेमध्ये ज्यावेळेस सुरुवातीला एखादा प्रत्यय जोडला जातो दॅट इज कॉल्ड ऍज अ प्रिफिक्स, जेव्हा एखाद्या शब्दाला शेवटी प्रत्यय जोडला जातो दॅट इज कॉल्ड ऍज अ सफिक्स. अँड डिफरंट टाइप्स ऑफ दी prefixes and suffixes are there, and if a word is having any other prefix or suffix or both of them can be there, that type of a word and that attachment it is called as a complex word. म्हणजेच काय तर एखाद्या शब्दाला प्रिफिक्स किंवा सफिक्स जोडलेला असेल किंवा दोन्हीच्या दोन्हीही कधी कधी जोडल्या जाऊ शकतात, जर अशा पद्धतीची अटॅचमेंट असणारा शब्द असेल तर त्याच प्रकारच्या शब्दांना कॉम्प्लेक्स वर्ड म्हटलं जातं. इन केस ऑफ देअर एक्झाम्पल्स लुक ऍट हिअर, हिअर आर डिफरंट टाइप्स ऑफ द एक्झाम्पल. रूट वर्ड्स आर देअर, काइंड, करेज, देन अगेन करेज, केअर, थँक, पेअर, इन ग्रेट, जी आर ए टी, देन वॉटर, दीज आर दी वर्ड्स, दीज आर रूट वर्ड्स. ओके, पण ह्या शब्दांच्या सुरुवातीला किंवा शेवटी आपण कुठले तरी प्रत्यय जोडू शकतो आणि प्रत्यय जोडल्याच्या नंतर त्या शब्दाचं रूप बदलतं आणि तो जो नवीन शब्द तयार होणार आहे त्याला आपण कॉम्प्लेक्स वर्ड म्हणतो. इन केस ऑफ काइंड, काइंडच्या शेवटी आपण एनई डबल एस जोडला दॅट विल बी काइंडनेस. देन करेज, करेजच्या सुरुवातीला आपण डी आय एस जोडू शकतो जो डिसकरेज होईल. करेजला शेवटी आपण एफ यू एल लावू शकतो जो करेजफुल होईल. किंवा करेज या मूळ शब्दाला दोन्हीही प्रत्यय जोडता येतील दॅट कॅन बी डिसकरेजफुल. तर हे अशा पद्धतीचे शब्द. देन केअर, केअरच्या शेवटी आपण सफिक्स म्हणून एफ यू एल जोडला. थँक, थँकच्या शेवटी आपण एफ यू एल जोडला ऍज अ सफिक्स. देन पेअर, पेअरच्या सुरुवातीला आपण आर ई, रिपेअर होईल. त्याच्यानंतर ग्रेट, ग्रेटला आपण इनग्रेट करू शकतो किंवा इनग्रेट फुल करू शकतो ज्याचा अर्थ कृतघ्न असा होऊ शकतो. त्याच्यानंतर वॉटर, वॉटर इज अ रूट वर्ड, त्याला आपण शेवटी वाय प्रत्यय जोडला तर त्याचं रूप बदलतं, ते वॉटरी होईल ज्याचा अर्थ पाणाळ असा होतो, जे विशेषण होतं. वॉटर इज नाउन अँड वॉटरी इज ऍडजेक्टिव्ह. दीज आर द वर्ड्स.
how they are formed? They are formed with the help of either a suffix or a prefix, and such type of the examples, they are your complex word. So once again, see here, simple word, compound word and complex word. Simple word is a root word without any other attachment, that is an original word. Then compound word, two different words are combined together to frame a new word, that is compound word. In case of complex word, there is attachment as a prefix or suffix. If there is such type of the attachment, that is a complex word. Alakshamade, manjets, sade shabd, techanantar sanyukta shabd, ani mishra shabd. मूळ शब्द असतो त्याला आपण साधे शब्द म्हणतो, दोन शब्दांचं एकत्रीकरण करून तिसरा शब्द तयार होतो त्याला आपण संयुक्त शब्द म्हणतो, आणि एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला किंवा शेवटी प्रत्यय जोडला जातो त्याला आपण मिश्र शब्द म्हणतो. कंबाइंड एक्झाम्पल्स आर हियर, सिंपल वर्ड, कॉम्प्लेक्स वर्ड अँड कंपाउंड वर्ड. थँक्स फॉर गिव्हिंग युअर प्रिसियस टाइम टू वॉच दिस व्हिडिओ, आणि प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि जर समजा आपले काही डाऊट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये डाउट्स आपले विचारू शकतात, तुमच्या प्रत्येक डाउट्सचं निराकरण केलं जाईल, त्याला उत्तर दिलं जाईल. थँक्यू व्हेरी मच.